गोरखपूरचं झू मागत आहे, ओडिशाचं झू मागत आहे, हे अशा चांगल्या गोष्टी आपण इतर राज्यांना पाठवत असतो, ह्याच्यावरनं टीका खूप झाली, कार्टून्स खूप बनवले जातात. आज खरोखर अभिमान वाटतो, कारण आपल्या राज्यातले पेंग्विन्स आपल्या सरकारपेक्षा थोडं जास्ती काम करत आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे आपण पाहत असाल, कोस्टल रोड हे पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी बनवलेला रस्ता आहे, त्यांनी एन्व्हिजन केला होता. आता पूर्ण होत आल्यानंतर घाईघाईनी उद्घाटन करायचं या खोके सरकारचा प्रयत्न. श्रेय घेणार, मोठे होर्डिंग लावणार, बॅनर लावणार, प्रत्येक बातमी न्यूजपेपरमध्ये आपण पाहत असाल, ॲडव्हर्टाईज छापणार. पण हे सगळं होत असताना अजूनही, हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय, अजूनही पुण्यामधलं रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो लाईन 3 महिने तयार आहे, उद्घाटन झालेलं नाही आहे. पुण्यामध्ये जी टर्मिनल 2 ची बिल्डिंग आहे एअरपोर्टला, साधारणपणे 6 महिने झाले तयार आहे, पण उद्घाटनाला वेळ मिळाली नाही आहे. आपण पाहिलं असेल मुंबईच्या आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर डोमेस्टिक एअरपोर्टच्या जवळ एक जो उड्डाणपूल आहे, पूर्णपणे तयार आहे, पण ह्या खोके सरकारला वेळ मिळाली नाही आहे. असंच आपण पाहिलं असेल आपलं जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे, श्री दिभा पाटील यांचं नाव देण्याचा आपण प्रस्ताव 2 वर्षापूर्वी पाठवला होता, अजूनही केंद्र सरकारने मान्य केलेला नाही. आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे विमानतळ आहे त्याचं नाव देखील आपण छत्रपती संभाजी महाराज हे दिलेलं आहे. 4 वर्षापूर्वी हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवलेला आहे. अनेक लोकांनी, आमच्या आमदारांनी असेल, काही खासदारांनी असेल, पाठपुरावा केलेला आहे, पण अजूनही हे नाव देण्याचं केंद्र सरकारला मन झालेलं नाही, कारण हा द्वेष केंद्र सरकारच्या महाराष्ट्राबद्दल हा लक्षात येत आहे. पण हे सगळं होत असताना आपलं दिसत असेल की आज काही काही